संत गजानन महाराजांची पालखी आषाढी आटोपून आता पंढरपुरातून शेगावला परतली आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भक्तगण खामगाव ते शेगाव अशी पायी वारी करतात. या पालखी सोहळ्याचाच आढावा घेतलाय आमचं प्रतिनिधी मयूर निकम यांनी. या पालखीला आपण या ठिकाणून जर बघितलं तर लक्षात येईल गजानन महाराजांची पालखी पंढरपूरवरून आता शेगावमध्ये दाखल झालेली आहे. या पालखीचं वैशिष्ट्य असं की 550 किलोमीटर हे जे भक्तगण असतील किंवा मग भजनी दिंड्या असतील, वारकरी असतील, हे सर्वजण स्त्रींच्या चरणी नतमस्तक व्हायला पुन्हा आपली पालखी घेऊन शेगावी परतलेले आहेत. खामगाव ते शेगाव हा प्रवास खरं तर 17 किलोमीटरचा आहे, परंतु या पालखी सोहळ्यासाठी लाखो भाविकांची उपस्थिती आपल्याला दिसून येते. ही पालखी सोहळा बघण्यासारखा आहे. दूरपर्यंत जिथं नजर जाईल ना तिथपर्यंत एवढी मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. या पालखीचं वैशिष्ट्य असं की नीटनेटकेपणा, स्वच्छता आणि नियोजन अशी पालखी तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. ही पालखी शेगावची आहे आणि विशेष करून गजानन महाराजांची आहे, त्यामुळं गजानन महाराजांच्या या पालखीला विशेष महत्त्व प्राप्त होतं. 2 वर्ष मध्यंतरी थोडा गॅप पडला होता, परंतु पालखी परत एकदा सुरू झालेली आहे, शेगावला परतलेली आहे आणि हेच वातावरण दरवर्षी राहो अशी श्रींच्या चरणी आपण प्रार्थना करूया. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत पटेल असे मी मयूर निकम, झी मीडिया, शेगाव, बुलढाणा. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24